नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे। हिंदू संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवेल। देव, देश आणि धर्मासाठी राजकारण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला जनता पुन्हा विक्रमी संख्येने निवडून देईल असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविजय संकल्प 2024 घर चलो अभियान संपर्क से समर्पण अभियानाअंतर्गत समारोप कार्यक्रमाप्रसंगी महात्मा गांधी पुतळा चौकात आयोजित केलेल्या सभेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी देशातील विविध 28 पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडी तयार केली आहे। या आघाडीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसही सहभागी आहेत। इंडिया आघाडीतील तामिळनाडूमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवू शकू असे विधान केले होते। या विधानाला शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी विरोध केला नाही। तेव्हा सनातन हिंदू धर्माला संपवू पाहणाऱ्यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदार नक्कीच जागा दाखवेल, तसेच काश्मीरमध्ये 370 कलम हटवून 65 वर्षानंतर देशाचा तिरंगा फडकविला, तर चंद्रावरही भारताचा झेंडा फडकवून संपूर्ण जगामध्ये भारताचे नाव उंचीवर नेऊन ठेवले। नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने महिलांना सन्मान देण्यासाठी 33% आरक्षण मंजूर करून आणले। देशातील गोरगरीब जनतेला मोफत धान्य व उद्योगधंदे उभारण्यासाठी अनुदान दिले जात आहे असे त्यांनी सांगितले। राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी षडयंत्र रचले, परंतु 2.5 वर्षानंतर त्यांचेच कर्म त्यांना भोगावे लागत आहे। राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवार यांचे गतिमान सरकार विविध योजना राबवत आहे। आगामी निवडणुकीत सुद्धा देशात भाजपा नेतृत्वाखालील सरकार पुन्हा येईल असे त्यांनी शेवटी सांगितले। यावेळी त्यांनी KL मलाबदे चौकातून घर चलो संपर्क से समर्थन अभियानाला सुरुवात केली। त्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिक, नागरिक, महिला आदींची भेट घेऊन मते जाणून घेतली। याचा समारोप गांधी पुतळा चौकात झाला। कॉम्रेड KL मलाबदे चौक ते गांधी पुतळा चौक मार्गावर दुतर्फा भाजपाचे झेंडे व कमानी उभारल्या होत्या। यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, पैलवान अमृतमामा भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, शहाजी भोसले, मनोज हिंगमिरे, अलका स्वामी, तानाजी पोवार, अशोक स्वामी, दिलीप मुत्ता, मारुती पाथरवट, वैशाली नायकवडे, पूनम जाधव, अश्विनी कुबडगे, अनिल डाळ्या, सुनील महाजन, उमाकांत दाबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।